150 कोटीतून जल जीवन मिशनची कामे खासदार अण्णासाहेब जोले आप्पाचीवाडी येथे जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ. आप्पाचीवाडी तालुका निपाणीसह मतदारसंघातील प्रत्येक गावात जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी आतापर्यंत निपाणी तालुक्यात 150 कोटीचा निधी मंजूर केला आहे. आप्पाचीवाडी येथे 38 कोटीची विकास कामे केली आहे. श्री क्षेत्र आप्पाचीवाडी हे देवस्थानाला तीर्थस्थळ म्हणून विकास करणार असल्याचे व त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा तयार करणार आहे. त्यासाठी शासनाकडून, जोले उद्योग समूहाकडून आणि हर्षदनाथ सहकारी साखर कारखान्याकडून मदत केलेली आहे. त्या कामासाठी लवकरच सुरुवात करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. येथील 645 घरांना 2,16,00,000 निधी पाणी पुरवठा करण्यासाठी नळ कनेक्शन व पाईपलाईन वॉटर हेडशूद पाणी पुरवठा यासारखी विकास कामे केली जाणार आहे. त्यामुळे आप्पाचीवाडी गावचा पाणी प्रश्न मिटणार आहे. मी प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळण्याची व्यवस्था केली जाणार आहे असे प्रतिपादन खासदार अण्णासाहेब जोले यांनी केले. आप्पाचीवाडी येथे जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. आज जेजेएम उद्घाटन, जेजेएम म्हटलं तर आपण सगळ्यांना माहीत असाल, मागच्या वर्षी हे चालू झालं. हे आपलं पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनं एक विचार केला, असं एक म्हटलं तर भरपूरसा विचार केला. त्यामध्ये एक हे गोष्ट, सगळ्याला लागणारं घरपती पाणी, ते कोणी बाहेर पाणी आणायला जाऊ नये, घरपती घरातच चावी सगळ्यांचं व्हावं. कारण काही गरिबांना चावी कनेक्शन घेता येत नाही आणि काही जनरल चावीमध्ये जावं लागतं. तसं माता बहिणीनं कोणी बाहेर जाऊ नये आणि त्यांचं घरातलं पाणी मिळावं असं एक जल मंत्रालय नवीन निर्माण करून त्याला एक मंत्री देऊन ते जल जीवन मिशन म्हणून अख्ख्या भारत देशामध्ये ते स्कीम राबविलं गेलं. त्या गावाला पाणी नाही ते पाणी आणायचं एक स्कीम, म्हटलं तर नदीसनं पाईपलाईन, ओरेड टँक नसलं तर ओरेड टँक, गावात पाईपलाईन नसलं तर पाईपलाईन, मेन ब्रँच ब्रँच लाईन, असं सगळं गल्लीबोळात पाईपलाईन आणून घरपती चावीचं कनेक्शन द्यायचं जे काम. आणि ह्या निपाणी तालुक्याला ह्या वर्षी ह्याच्यासाठी 150 कोटी पैसे आलेले आहेत. म्हटलं तर सगळं गावाला 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 50 लाख आणि मोठं जे 3 स्कीम आपण मल्टीविलेज वॉटर सप्लाय स्कीम असं म्हणतो ते साधारणपणे आप्पाचीवाडी धरून आपलं म्युनिसिपलपर्यंत किंवा सिद्धाळपर्यंत तिकडं 3 पाईपलाईन ते नदीपासून केलेले आहेत, त्याला 50 कोटी मंजूर झाले, ते सुद्धा टेंडर फायनान्स झाले. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मशीनचे पूजन व कुदळ मारून योजनेचा शुभारंभ करण्यात आला. स्वागत प्रास्ताविक सुकुमार वंजोळे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अन्नपूर्णा पवार, बापूसो पुजारी, हाल शुगरचे संचालक आरएम खोत, सोहम खोत, केबी माने, रणजित माने, संजय कोकणे, भरत खोत, विनोद माने, आनंदा कुवाळे, शाहू जाधव, सर्जेराव हेलाटे, बाबूराव माने, बाबूराव खोत, बाजीराव कोकणे, सर्जेराव डांगे यांच्यासह अन्य भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे.